केंद्र सरकारने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पेन्शन, त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण, मोफत विमा तसेच आरोग्य सुविधा प्रदान कराव्यात अशी मागणी शिरूरचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी खासगी विधेयकाद्वारे लोकसभेमध्ये केली आहे. केंद्र सरकारनं दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पेन्शन तर शेतकऱ्यांच्या मुलांना पुस्तके, शालेय साहित्यासह मोफत शिक्षण, मोफत विमा आणि आरोग्य सुविधा प्रदान कराव्यात अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी खासगी विधेयकाद्वारे लोकसभेमध्ये केली आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये 60% लोकसंख्या ही कृषी क्षेत्राशी जोडली गेली आहे. स्वातंत्र्यानंतर 69 वर्षांनंतरही कृषी क्षेत्राला हवामानावरती अवलंबून राहावं लागतंय. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे शेतजमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत चालली आहे. देशातील बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडतोय. त्यामुळे दररोजच्या कौटुंबिक गरजा भागवणं शक्य होत नाही आहे आणि बँकांची तसेच सावकारांची कर्ज फेडणंही शक्य होत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही आहे. या सर्व बाबींचा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या सहकार्यानं दुष्काळग्रस्त जिल्हे जाहीर करावेत. या दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाला दुष्काळ जाहीर झाल्यापासून एका वर्षाकरता प्रति महिना 5,000 रुपये पेन्शन, त्यांच्या मुलांना पुस्तके, शालेय साहित्यांसह मोफत शिक्षण, मोफत विमा आणि आरोग्य सुविधा आदी शासनामार्फत पुरवण्यात याव्यात अशी मागणी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी खासगी विधेयकात केली आहे. केंद्र सरकारने या विधेयकास मान्यता दिल्यास दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीमध्ये मोठा आधार भेटून त्यांना त्यांचं दैनंदिन जीवन सुखकर जगता यावं यासाठी हे विधेयक आपण मांडलं असल्याचं खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितलं आहे. याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली असता या विधेयकाबाबत समाधान व्यक्त करण्यात आलं आहे. हे विधेयक शासनानं मंजूर करून आज मेटाकोटीला आलेल्या बळीराजाला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्याचं आयुष्य हे अनिश्चिततेचं असल्यामुळं त्याला भविष्यामध्ये काही अशी तरतूद नसते आणि शेतीचे उत्पादन जो झालेला माल आहे त्याचा जो आत्ता विक्रीचा रेट असतो, आता म्हणण्यापेक्षा कायमच जो विक्रीचा रेट असतो तो उत्पादन खर्चाच्या निम्मा जवळजवळ असतो आणि मग शेतकऱ्याचे हाल वाढतच चालतात. जर तुम्ही आता शासनाच्या काही योजना पाहिल्या म्हणजे आता तूर खरेदीचा असेल, कांदा खरेदीचा असेल, तर त्याचे जे रिपोर्ट्स बनतात ते तलाठी त्याच्या ऑफिसमध्ये बसून ते रिपोर्ट्स तयार करतात आणि रिपोर्ट्स तयार करून तो शासनाला सादर करतात. तलाठी ऑफिसमधून त्याला माहिती नसतं तूर उत्पादन किती होणार किंवा कांदा उत्पादन किती होणार आहे आणि मग ते रिपोर्टवर शासन निर्णय घेतं, एक्सपोर्ट इम्पोर्ट करतं आणि मग शेतकऱ्याचे भाव कायमस्वरूपी पडलेले आहेत ते पडलेलेच राहतात. अनिश्चिततेचं त्याचं आयुष्य कायमस्वरूपी राहतं आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कुठंतरी स्थिरता मिळायला पाहिजे, त्याच्या म्हातारपणाची काहीतरी सोय व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांची काही सोय व्हायला पाहिजे. म्हणून आपले खासदार शिवाजीराव आढळराव पाटील त्यांनी काल परवा लोकसभेमध्ये एक विधेयक मांडलं की ज्याच्यातून शेतकऱ्यांसाठी एक पेन्शनची योजना त्यांनी मांडली, पेन्शन मिळावं शेतकऱ्यांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं, काही आरोग्याच्या सुविधा मिळाव्या यासाठी त्यांनी प्रयत्न चालवलेले. निश्चितपणाने आढळराव पाटलांचं स्वागत आणि अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी कायमच शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतलेले आहेत. शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आढळराव पाटलांना जास्तीत जास्त माहिती आहेत आणि म्हणूनच त्यांनी हे विधेयकसुद्धा मांडलेले आहे. आपले शेतकरी म्हातारे झाल्यानंतर त्यांना त्या पेन्शन जर मिळाल्या तर त्यांच्या आलापेष्ट निश्चितपणाने कमी होतील असं मला वाटतं. दिनेश बानखेले, सस्वप्नी जाधव, सी24 तास, मंचर.